नमस्कार, नील मल्टी इव्हेंटच्या नीलम कट्ट्यावर आपले सगळ्यांचे सहर्ष स्वागत. ह्या शनिवारी आपण भेटणार आहोत चित्रपट, जाहिरात, मालिका, अल्बम, इव्हेंट्स, संगीत शिक्षण यामध्ये 25 वर्षाचा अनुभव असलेले संगीतकार, कवी आणि लेखक श्री कौशल इनामदार सरांना. नमस्कार सर, आपलं खूप स्वागत आहे नीलम कट्ट्यावरती. आणि अगदी मला माहिती आहे की अतिशय रंजक आणि फार सुंदर अशी मुलाखत होणार आहे, ही लोकांच्या पसंतीस उतरणार आहे. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे तुमचं बोलण्यावर आणि भाषेवर इतकं प्रेम आणि प्रभुत्व आहे की त्या दृष्टीने खूप ऐकत राहावं असं ही मुलाखत होणार आहे. मंडळी, ही मुलाखत आपण 2 भागात करणार आहोत, कारण सरांचं खरं सांगायचं तर कार्यकर्तृत्व इतकं आहे की त्याचे 10 भाग होऊ शकतील, पण आपण अगदी थोडक्यात घेऊन त्याचे 2 भाग करणार आहोत. आता पहिल्या भागात तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तुम्ही नील मल्टी इव्हेंटच्या पेजवर जर हा व्हिडिओ बघत असाल तर तुम्ही नील मल्टी इव्हेंटचं पेज लाईक करा. तुम्ही जर यूट्यूब चॅनलवर हा जर व्हिडिओ बघत असाल तर तुम्ही यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा नीलम कट्ट्याचा. सर, तुम्हाला अगदी पहिला प्रश्न, अगदी बालपणापासून सुरुवात आपण नेहमीच करतो कारण तिथून खरे संस्कार होतात आणि तिथून माणूस घडतो, तर तुमच्यामध्ये गाणं कसं आलं? म्हणजे तुमच्या घराण्यात परंपरा होती का, किंवा कोणी घरात आई किंवा वडील कोणी गाणारं होतं का, आणि तिथून बघून ऐकून तुमच्यामध्ये ते गाणं आलं का? माझ्या आईकडनं मला गाण्याचे संस्कार मिळाले, आईच्या घरातून. अच्छा. आणि वडिलांकडनं साहित्य, शब्द याचं जे प्रेम आहे ते मला एक वडिलोपार्जित प्रेम ते मिळालं असं म्हणायला हरकत नाही. माझ्या आईचे वडील शंकरराव बिनिवाले हे प्रख्यात व्हायोलिन वादक होते आणि त्यांनी म्हणजे तुम्हाला माहिती असेल की व्ही शांतारामचा जो पहिला बोलपट होता 1932 साली आलेला, अयोध्येचा राजा. अच्छा. त्या अयोध्येचा राजा मध्ये जे व्हायोलिन वाजलेलं आहे ते माझ्या आजोबांनी वाजवलेलं आहे. मग त्यांनी असे अनेक चित्रपट केले, सावित्री भालजी पेंढारकरांचा. आणि मग त्या काळात त्यांनी काही तमिळ चित्रपटांना वगैरे संगीत पण दिलेलं आहे. रुक्मिणी कल्याणम नावाचा एक तमिळ चित्रपट होता, त्याला माझ्या आजोबांनी संगीत दिलेलं आहे असं मला खूप नंतर कळलं. आणि भाद खेर हे जे लेखक आहेत ते म्हणजे माझ्या आजीचे भाऊ, आजीचे बंधू. आणि त्यांनी सूर भरला अंतरी नावाचं एक पुस्तक लिहिलं आहे, त्याच्यात माझ्या आजोबांवर एक फार चांगला लेख आहे. म्हणजे मी समजा आता आजोबांची कथा सांगायला लागलो तर आपल्या अख्खी मुलाखत त्यांच्या कथेत जाईल, इतकं त्यांचं कर्तृत्व आहे. पण अगदी थोडक्यात सांगायचं तर इंग्लंडमध्ये जाऊन BBC वर सोलो व्हायोलिन वादनाचा कार्यक्रम करणारे ते पहिले भारतीय होते. अरे वा. किंवा इटली, फ्रान्स, नेदरलँड्स या अख्ख्या युरोपमध्येच खरं तर त्यांनी 1933 साली अनेक कार्यक्रम केले. बापरे. इतके कार्यक्रम केले की त्यांची ख्याती मुसोलिनी पर्यंत गेली, जेव्हा जेव्हा तो इटलीचा हुकुमशाह होता. आणि मुसोलिनीने त्यांना एक 10 ते 15 मिनिटांची भेट म्हणून त्यांच्या नेपल्सच्या राजवाड्यावर बोलवलं होतं. आणि असं म्हणतात, आणि भादखेरांच्या पुस्तकात ही गोष्ट डॉक्युमेंटेड आहे की ती मुसोलिनी बरोबरची भेट ही त्यांनी 10 मिनिटं दिली असली तरी ती पाऊण तास चालली. आणि त्या पाऊण तासामध्ये माझ्या आजोबांनी मुसोलिनीला बालगंधर्वांची नाट्यपद ऐकवलेली. आणि सर, योगायोग म्हणजे बालगंधर्वाचं आत्ताच्या संगीत तुम्हाला द्यायची संधी मिळाली, म्हणजे वर्तुळ पूर्ण झालं असं वाटतं. म्हणायला माझ्या आजोबांचं बालगंधर्वांवर फार प्रेम होतं, त्यांच्या गाण्यावर अतिशय भक्ती होती. आणि ते मोगर आंगणेकरांच्या सुद्धा संस्थेत त्यांनी वाजवलेलं आहे, त्यामुळे पु ल देशपांडे, स्नेहल भाटकर, हे ज्योत्स्नाबाई भोळे हे त्यांच्याबरोबरचे सगळे सहकारी होते त्यावेळेचे. गजाननराव वाटव्यांबरोबर त्यांनी वाजवलेलं आहे, विनायक बुवा पटवर्धनांबरोबर वाजवलेलं आहे. अशी त्या काळची पुण्यातली ही अत्यंत सगळे मोठे गायक होते. त्यांच्याबरोबर सोलो त्यांच्याबरोबर साथ तर केलीच त्यांनी व्हायोलिनची, पण त्यांनी व्हायोलिनचा क्लास अनेक वर्ष चालवला. आणि मला
आठवतंय की केसरी वाड्याच्या समोर साळुंखे वाडा होता, दोन नारायण पेठ म्हणजे याच्या मागच्या बाजूला, रमणबाग शाळेच्या मागच्या बाजूला, बरं, आणि तिथे ते माझा आजोळ होता. आणि अनेक वर्ष त्या तीन खोल्यांच्या घरात त्यांनी एका खोलीत क्लास चालवला, आणि त्या क्लास निमित्ताने अनेक लोक त्यांच्याकडे यायचे, शिकायला यायचे. म्हणजे भाग्यश्री पटवर्धन ऍक्ट्रेस, मैंने हो प्यार किया मध्ये मैंने प्यार किया, तिचे वडील ते सांगलीचे संस्थानिक होते, विजयसिंहराजे पटवर्धन, तेही माझ्या आजोबांकडे यायचे शिकायला. आणि असे बरेच लोक मग आयदर शिकायला यायचे किंवा काही निमित्ताने त्यांच्याशी गप्पा मारायला. म्हणून मग नांगरे, प्रताप मुळीक यांच्यासारखे चित्रकार यायचे, भादखेरांसारखे साहित्यिक यायचे. त्यामुळे सतत आमच्या घरात माझ्या आजोळी कोणी ना कोणीतरी असं येत असायचं, आणि आम्हाला एक नुसतं ते कानावर पडायचं. पण तुम्ही जे संगीताचे संस्कार म्हणतायत त्याची गंमत अशी आहे की माझ्या आजोबांना निद्रानाशाचा त्रास होता, अच्छा निद्रानाशाचा त्रास होता. तर ते रात्रभर जागायचे, आणि मग ते रात्रभर जागायचे तर काय करायचे की व्हायलिनच्या ब्रिजला ती अशी एक क्लिप असते, त्याला म्यूट म्हणतात, त्यामुळे व्हायलिनचा आवाज असा मंद होतो, आणि अच्छा त्या मंद आवाजात ते रात्रभर व्हायलिन वाजवत बसायचे. बाप रे, फक्त त्यांना ऐकू येईल इतपतच तो आवाज असायचा. पण घर लहान होतं त्यामुळे आम्ही त्याच खोलीत झोपायचो, त्यामुळे झोप लागताना कुठेतरी त्यांचा यमन, कल्याण किंवा झिंझोटी सुरू असायचा, आणि आम्ही झोपेतनं जागे व्हायचो तेव्हा त्यांचा ललत किंवा भैरवी, भैरव असा काहीतरी राग सुरू असायचा, आणि ते रात्रभर वाजवत. तर त्या झोपेत त्यांचं व्हायोलिन मी इतकं ऐकलेलं आहे. सर केवढं मोठं भाग्य आहे की एवढी मोठी समर्थ परंपरा तुम्हाला लाभलेली आहे. बिनीवाले सरांना आज आपण ह्या निमित्ताने आदरपूर्वक नमन करूया. त्यामुळे आणि माझी मावशी आई ह्या दोघी व्हायोलिन वाजवायच्या. बरं, या मावशीचं नावच व्हायोलिन आहे, हो लीना म्हणतात तिला. पण आजोबा आमचे इतके होते की त्यांनी दोन्ही मुलींची नावं इतकी वेगळी ठेवली की आज मावशीचं नाव व्हायोलिना आणि आईचं नाव ललकारी, असं फार वेगळी अशी नावं त्यांनी त्या काळात सुद्धा ठेवली. लग्न झाल्यानंतर त्यांनी पहिली गोष्ट काय केली असेल तर त्यांच्या 15 वर्षाच्या, कारण लवकर लग्न व्हायची तेव्हा, 15-16 वर्षाच्या वधूला त्यांनी, म्हणजे माझ्या आजीला, त्यांनी तबला वाजवायला शिकवलं आधी. आणि माझी आजी त्यांना तबल्याची साथ करायची, त्यांच्याबरोबर व्हायोलिन वाजवायची. आणि इतकंच नव्हे तर त्यांनी तिला इंग्लिश नोटेशन कसं वाचायचं हे सुद्धा शिकवलं बापरे, होतं. त्यामुळे खूपच काळाच्या पुढची माणसं आहे ती, फारच 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 काळाच्या पुढची आहेत. सर हा मोठा वारसा तुम्हाला लाभला आहे आणि बिनीवाले सरांबद्दल अजूनही खूप ऐकायला आवडेल, पण आपण नंतर एखाद्या सेशनमध्ये ते करूया. तुम्हाला गाण्यामध्ये स्वतःला गुरु कोण मिळाले? म्हणजे कारण कोणीतरी गुरु करावा लागतो आपल्याला ना. पहिल्यांदा मी गाण्याची ओळख झाली माझी, हे शिकायचं म्हणून, ही शिकण्यासारखी काहीतरी गोष्ट आहे. तर ते माझ्या लहानपणी मी शाळेत असताना माझ्या आईला असं वाटायचं की हा सतत गुणगुणत होता, याच्या गुणगुणण्याला काहीतरी एक काय म्हणतो त्याला, एक वेस घातली पाहिजे किंवा कुंपण घातलं पाहिजे, आणि त्यातला काहीतरी एक ऑर्गनायझेशन आलं पाहिजे. म्हणून कमलाकर भागवत नावाचे जे संगीतकार होते त्यांना तिने बोलवलं आणि त्यांना सांगितलं की याला शिकवा. तर कमलाकर भागवत शिकवायला यायचे, आणि तेव्हा माहिती नव्हतं की कमलाकर भागवत हे किती मोठे संगीतकार आहेत स्वतः. आणि आज म्हणजे मला हे आपल्या महाराष्ट्राचं सुद्धा थोडंसं दुर्दैव असं वाटतं की इतका मोठा संगीतकार आपल्यामध्ये होता पण त्याची खूप सारी गाणी आपल्याला माहिती नाहीत, आणि जी गाणी खूप माहिती आहेत ती कमलाकर भागवतांची आहेत हे आपल्याला माहिती नाही. उदाहरणार्थ घाल घाल पिंगा वाऱ्या माझ्या परसात अरे वा, कमलाकर भागवतांचं गाणं आहे. उठा उठाची उताई सारीकडे उजाडले हे कमलाकर भागवतांचं गाणं आहे. ओंकार प्रधान रूप गणेशाचे कमलाकर भागवतांचं गाणं आहे. चक्रवाक पक्षी वियोगे बाहाती देह शुद्ध करोनी भजनी भजावे यासारखे अभंग
कमलाकर भागवतांचं. फारच सुंदर बांधून ठेवले त्यांनी चाली. हो, फार फारच सुंदर त्यांच्या चाली, आणि अत्यंत सहजता होती त्यांच्या चालींमध्ये. आणि त्यांनी एक फार महत्त्वाचं काम केलं त्यांच्या वेळी, म्हणजे स्वतः म्युन्सिपॅलिटीच्या शाळेत शिक्षक होते, पण ते आजूबाजूच्या गरीब सगळ्या झोपडपट्टीमधल्या मुलांना एकत्र करायचे आणि त्यांच्यावर भाषेचे चांगले संस्कार व्हावेत म्हणून त्यांना मोठमोठ्या कवींची गाणी, म्हणजे कविता या गाण्याच्या रूपात एका स्वरात शिकवायचे. म्हणजे वसंत देसाईंनी जे काम केलं एक सूर एक तालच्या रूपाने, तेच खूप वेगळ्या पद्धतीने कमलाकर भागवतांनी एका तऱ्हेने पुढे नेलं ते. आणि खूप म्हणजे 500 500 मुलं कुस करू नकाही सुमने, कुस करू नकाही सुमने, जरी वास नसे तिळयास तरी तुम्हास अर्पिली सुमने. ही भारत आंब्यांची कविता. आता कुस करू नकाही सुमने हे तुम्ही कोणीतरी एक म्हणताय आणि एक झोपडपट्टीतली मुलं एकत्र म्हणतायत, हो की ना, कुस खरंच करू नकाही कौतुकाची गोष्ट सुमने, आहे. जरी वास नसे तिळयास तरी तुम्हास अर्पिली सुमने. त्यामुळे या मुलांवर भाषेचे चांगले संस्कार झाले, कविता त्यांना वेगवेगळ्या कवींच्या कळल्या, म्हणजे भारत आंबे असो, नावा टिळक, बालकवी यांच्या कविता त्यांनी शिकवल्या आणि खूप चांगल्या चाली. त्यामुळे त्यांच्या चालींचे पहिले संस्कार माझ्यावर झाले, त्यामुळे ते पहिले गुरु मी त्यांना कमलाकर भागवत. कमलाकर भागवत. आणि जेव्हा मला कळायला लागलं की गाणं म्हणजे काय आणि त्याचं काय महत्त्व आहे, तेव्हा माझं खरोखरचं भाग्य असं की मला पंडित सत्यशील देशपांड्यांसारखे गुरु मिळाले. आणि त्यांनी खऱ्या अर्थाने माझ्या एका संगीताकडे बघण्याच्या दृष्टिकोनाच्या कक्षा वाढवल्या आणि क्षितिज सगळी माझी रुंद केली. एक कॉम्पोजिशन म्हणजे काय, आणि ते स्वतः गुरु शिष्य परंपरेप्रमाणे कुमार गंधर्वांकडे शिकलेले देवासला राहून स्वतः अत्यंत, म्हणजे पंडित ही पदवी शोभावी असे जे खरं तर फार कमी गायक अगदी हिंदुस्थानी अभिजात संगीतामध्ये सुद्धा आहेत, त्यात सत्यशील देशपांडे आहेत असं मला वाटतं, की त्यांनी प्रचंड म्हणजे त्यांच्या संवाद फाउंडेशन मधनं जवळपास 7 साडेसात हजार तासाचं रेकॉर्डिंग त्यांनी वेगवेगळ्या गायकांचं केलेलं आहे. बापरे, आणि त्यांचं म्हणजे कुठल्याही घराण्याचे वेगवेगळे गायक तुम्ही बघा तर त्यांचं रेकॉर्डिंग स्वतः त्यांनी केलेलं आहे, त्यांचे आर्काइव्ज आहेत, त्याच्यावर त्यांनी काही थीसिस मांडलेले आहेत आणि प्रचंड अभ्यास. त्यामुळे बरेच अगदी मोठे मोठे गायक सुद्धा सत्यशील देशपांडेंकडे बंदिशी घ्यायला गेलेले आहेत किंवा त्यांच्याकडनं. तर त्यांनी माझ्या कक्षा खूपच रुंदावल्या त्यांच्या सान्निध्यात मी आल्यामुळे. आणि जो एक गुरु जो रूढार्थाने गाण्यातला नाही खरं तर, पण मी महाविद्यालयात असताना मला नाटकाची आवड लागली आणि लेखनाची आवड लागली, तर त्या लेखनावर माझ्या चांगले संस्कार करणारा आणि साहित्याकडे एकूण कलेकडे बघण्यासाठी दृष्टी देणारा माझा मित्र आणि गुरु म्हणजे चेतन दातार. अच्छा, चेतन दातारनी मला खूप वेगळी दृष्टी दिली एक कलेकडे बघण्याची, आणि मला फार म्हणजे मी अत्यंत कृतज्ञ आहे की हे सगळे लोक माझ्या आयुष्यात आले आणि मला मला समृद्ध केलं खूप. नाही सर, अगदी जगाविरहित गुरु आहेत तुमचे कमलाकर भागवतांनी. खरंचच मातृभाषेची वेगळ्या तऱ्हेने सेवा केली, कारण ती भाषा जगवणे, ती अजून विस्ताराने लोकांना येणे, यासाठी त्यांनी केलेले हे प्रयत्न खूप आहेत. सत्यशील देशपांडे सरांनी ज्या तुम्ही म्हणताय इतके तासाचं रेकॉर्डिंग ह्याच्यामध्ये उपलब्ध करून दिलेलं आहे, ही गाण्याची सेवा आहे खूप मोठी, आणि परंपरागत गाण्याची सेवा आहे. त्यामुळे असे चांगले गुरु तुम्हाला लाभले, आणि गाणं तुम्हाला ते जवळून गाण्याचा एक म्हणतो आपण तसा स्पर्श झाला. पण सर, तुमच्यामध्ये सृजनाची हे आहे, म्हणजे सृजन काही तुम्ही करू शकता, काही नवीन घडवू शकता, आतमधून काही स्फुरतंय, काही कळतंय, काही करावंसं वाटतंय, ही जाणीव नक्की कधी झाली? हाँ म्हणजे खरं संगीतकार म्हणून तुमचं
स्वतःला अशी कधी माहिती झाली? मी सहावीत होतो सहावीत? हा, तेव्हा आम्हाला मराठी कविता पाठ करणे एक अत्यंत रटाळ अशी गोष्ट, की ती बघायची कविता आणि पाठ करायची. आणि मी अत्यंत चंचल स्वभावाचा असल्यामुळे माझं पाठांतर पटकन व्हायचं नाही, तर त्यामुळे मग मी एक युक्ती शोधून काढली की सिनेमाच्या गाण्यांच्या चाली कविता लावायच्या. अरे वा, पण त्यालाही मोठं हे लागतं, ते कोणत्या मीटर मध्ये काय हो, बसतंय आणि कसं ते आहे. तेव्हा ते इतकं मीटर वगैरे काही कळायचं नाही, पण आपलं हे कळत होतं की आपण त्या चाली, हां ही चाल म्हणजे फिर महान बन मनुष्य, फिर महान बन नावाची एक कविता होती हिंदीत, तर त्याला फिर महान बन मनुष्य, फिर महान बन, फिर महान बन मनुष्य, फिर महान बन, ये एहसान तेरे दिल पे तुम्हारा है दोस्तोची चाल अगदी चपखल बसते हो अगदी. झालं. आणि मग ती लावायची. पण कुसुमाग्रजांची एक कविता होती की आवडतो मजा अफाट सागर अथांग पाणी निळे, निळ्या जांभळ्या जळात केशर सायंकाळी म्हणे. तर याला काही पटकन दुसऱ्याची चाल मिळाली नाही, तर मी म्हटलं आपल्याला जसं सुचतंय तसं गाऊ. आणि आवडतो मजा अफाट सागर अथांग पाणी निळे, निळ्या जांभळ्या जळात केशर सायंकाळी मिळे. ही सहावीत केलेली माझी पहिली चाल आहे, आणि ही पण तुमच्या अजूनही लक्षात आहे. ही चालही लक्षात आहे आणि कविताही लक्षात आहे. तर ते सहावीत असलेली टेक्स्टबुक मधली कविता काही विसरलो नाही. आणि आम्हाला, मी इंग्रजी माध्यमात शिकलो त्यामुळे लोअर लेवलचं मराठी होतं आम्हाला, फार कठीण असं मराठी नव्हतं. पण तेव्हा माझ्या लक्षात आलं नाही की हे आपण चाल देतोय वगैरे. पुढे पुढे असं झालं की मी कविता लिहायला लागलो, हिंदी कविता, हिंदी अच्छा. उर्दू हिंदुस्थानी. आणि मग तेव्हा त्या कवितांना म्हणून मी काही चाली स्वतःच्या म्हणून द्यायला लागलो. वो चुप से हैं खड़े मगर, वो चुप से हैं खड़े मगर, कोई बात है बाकी अभी, मैं भी हूँ चुप ये सोच कर कि हयात है बाकी वाह अभी, वाह. वो चुप से हैं खड़े मगर. सर तुम्ही गायक पण आहात वाटतं. नाही खरं तर मी गायक स्वतःला, म्हणजे जसं मी स्वतःला कवी म्हणायला धजावत नाही, जसं मी स्वतःला गायक म्हणायलाही धजावत नाही. पण जितकं कॉम्पोजिशन सांगण्यापुरतं गाणं यायला पाहिजे. नाही नाही पण तुम्ही खूप छान गाता, मी बऱ्याच वेळेला ऐकलेलं आहे. म्हणजे तुम्ही गायक पण आहात, कुठे गायलं आहे थोडंफार म्हणजे कशात असं? नाही, माझे काही मित्र आहेत ज्यांनी थोडस माझ्यावर त्यांचं प्रेम आहे म्हणून त्यांनी मला घेतलंय. विनय राजवाडे नावाचा माझा मित्र आहे, संगीतकार आहे उत्तम. त्यांनी त्याच्याकडे एक गाणं गायलेलो आहे मी, किंवा वर्षा भावे, त्यांनी कलांगण नावाची त्यांची फार चांगली मुलांसाठी एक ऍक्टिव्हिटी आहे. आणि त्या कमलाकर भागवतांची भाचीच आहेत त्या, म्हणजे त्यामुळे ते तिकडनं पण आमचं एक नातं आहे. आणि त्यांनी त्यांच्या कलांगणच्या काही एका प्रकल्पामध्ये वगैरे मला सांगितलंय गायला, तर तेवढ्या पुरतं गायलोय मी. पण बाकी फार असं नाही, माझी गाणी मी गातो. नाही पण त्यांच्या प्रेमामुळे आम्हाला एक चांगला गायक पण गवसलेला आहे, त्यामुळे काही प्रश्न नाही. असेच प्रेम करणारी माणसं तुम्हाला भेटू देत सर. सर तुम्ही हे सहावीत जी कवितेला चाल लावली, हे जे मी ऐकलं आणि इतकी सुंदर चाल लावली आणि ती अजूनही तुमच्या लक्षात आहे, म्हणजे याचा अर्थ तुम्ही ती त्याला काहीतरी लॉजिक असल्याशिवाय ती लक्षात राहणार नाही. तर मला असं विचारायचं आहे की म्हणजे कलाकारामध्ये उपजत प्रतिभा असते असं वाटतं तुम्हाला?
हो म्हणजे प्रतिभा हा फार आपण शांताबाई शेळके म्हणायच्या नेहमी की प्रतिभा हा शब्द आपण फार वरवर वापरतो खरं तर. इतकी काही प्रतिभा सर्वसामान्य असते असं नाही. काही लोकांना प्रतिभेचा स्पर्श होतो, काही लोकांमध्ये ती असतेच वासच करते, काही लोकांना त्या प्रतिभेचा स्पर्श होतो, बऱ्याच लोकांना संवेदनशील लोक असतात त्यांना प्रतिभेचं ओझरतं दर्शन होतं. पण प्रतिभा सगळ्यांमध्ये असते असं नाही म्हणता येणार. म्हणजे त्याला त्याला फार मोठं धाडस लागतं असं म्हणायला की हा अप्रतिभावंत आहे आणि किंवा माझ्यात प्रतिभा आहे. तर मला असं वाटतं की एक काय नैसर्गिक क्षमता असू शकते, म्हणजे ज्याला इंग्रजीत आपण ॲप्टिट्यूड म्हणतो, की मला एक गाण्याचं ॲप्टिट्यूड आहे, मला कळतं, मला माझ्या लक्षात येतं. पण प्रतिभा ही फार दुर्मिळ गोष्ट आहे. एखादा मोझार्ट, एखादा कुमार गंधर्व, एखादी लता मंगेशकर, एखाद्या आशा भोसले, असे लोक प्रतिभावंत असतात. बाकी प्रतिभेचं दर्शन होतं, पण मग त्या जे काय म्हणतो आपण त्याला, जी नैसर्गिक क्षमता आहे त्याच्यात, आपण नैसर्गिक क्षमता म्हणूया कारण ते त्याच्यात एक खरी विनम्रता आहे. पण की प्रतिभा म्हणजे सृजनशीलता का? प्रतिभा ही फार वेगळी गोष्ट आहे. ती प्रतिभा ही अशी गोष्ट आहे की ज्याचं एक्सप्लेनेशन नाही देता येत, हे कुठून आलं हे सांगता येत नाही. आणि बहुतेक जसं हे आपल्याला बघणाऱ्याला ऐकणाऱ्याला सांगता येत नाही, तसं अनेक वेळा त्या कलाकाराला स्वतःला सांगता येणार नाही हे हाँ, कि कुठून हे आलेलं सुचलं आहे. कसं? हाँ, हे सुचलं कुठून, सुचलं हे कुठून आलं, आणि ते इतकं दैवी असतं एका प्रकारे. आणि म्हणून तुम्ही आज किशोरी आमोणकरांना गान सरस्वती म्हणता, किंवा अगदी लता मंगेशकरांना सुद्धा आपण अगदी देवीच्या एका ह्याच्यात रूपामध्ये पाहतो आपण रूपामध्ये त्यांना. पाहतो. ते माणूस म्हणून नसतं, त्यांच्यातल्या प्रतिभेला. आणि त्या आरती प्रभूंनी फार चांगलं सांगितलंय की ती येते आणि क जाते. ते काही कुठल्या त्यांच्या प्रेयसीबद्दल किंवा इतर कुणाबद्दल बोलत नाही, ते प्रतिभेबद्दल बोलतात. अच्छा, हा, की ती येते आणि क जाते, येताना काही कळ्या आणीते. आणि तर ते प्रतिभा ही कोणाची मिंधी नाहीये, त्यामुळे तू ये आणि आत्ता मला सुचेल असं जगातल्या अगदी थोर प्रतिभावंतांना सुद्धा त्या एका प्रचंड आत्मपीडेतून जावं लागतं की काही सुचत नाही आपल्याला आत्ता यावेळी. तर त्यामुळे सुचण्याचा तर प्रतिभेशी संबंध आहेच नाही असं नाही, सृजनाशी आहे. पण प्रत्येक सृजनाची प्रक्रिया ही प्रतिभेतूनच येते असं नाही. हा, बुद्धी मेधा ही प्रतिभेपेक्षा कमी ग्लॅमरस असली तरी जास्त विश्वासार्ह आणि एका अर्थाने प्रामाणिक सखी आहे असं म्हणायला पाहिजे. नक्की नक्की. तर त्यामुळे मला मला असं वाटतं माझ्यासारख्या कलाकाराबद्दल तरी असं वाटतं की मी प्रतिभा असलेले कलाकार बघितलेत. त्यामुळे जसं मी म्हटलं तुम्हाला की मी गायक आहे असं म्हणायला मी धजावत नाही, तसं माझ्यात प्रतिभा आहे आणि म्हणून मला हे सुचतंय हे म्हणायला मी धजावत नाही. आणि कारण मी खूप बघितलेले आहेत प्रतिभावंत लोक, की त्यांना असं सुचतं आणि त्यांच्या न सुचण्याचा त्रास पण वेगळा असतो. तो त्याची इंटेन्सिटी, त्याची भावनिक तीव्रता ती खूप अधिक असते जास्त. ते आपल्या सारख्या सामान्य लोकांना ते पचवता पण येत नाही. आणि म्हणून तुम्ही बघाल की मी इतके बघितले लोक की जे प्रचंड सृजनशील आहेत आणि त्यांना इतकं उत्तम सुचलेलं आहे, आणि तरी ते अतिशय वैफल्यग्रस्त आहेत.
त्यांना असं वाटतं की काहीतरी त्यांना सतत ते एका पीडेच्या ओझ्याखाली असतात, म्हणजे असमाधानी असतात की ह्यापेक्षा अधिक असमाधानी काहीतरी असतात. चांगलं हा, पाहिजे. म्हणून तर आपण सगळ्यांना त्यांना असं शापित यक्ष म्हणतो किंवा शापित गंधर्व म्हणतो. तर ते त्याचं कारण ते हे आहे की प्रतिभेवर आपली हुकूमत चालत नाही. नाही चालत, बरोबर आहे. हा, तर ते कारण आहे. त्यामुळे प्रतिभा आहेच पण त्याच्यावर आपले नाही. मग आपण काय करू शकतो? तर आपण बुद्धी आणि ज्याला क्राफ्ट्समनशिप किंवा कारागिरी त्याच्यावर काम करू शकतो, त्याच्यावर वेळ घेऊ शकतो, त्याच्याबद्दल विचार करू शकतो, चिंतन करू शकतो, मनन करू शकतो. आणि बुद्धीला आपण आपल्या मनात समजा प्रतिभेचाच दर्जा दिला की हा, आणि तितकेच कृतज्ञ राहिलो आपण बुद्धीबद्दल की ही आपल्याला मिळालेली आहे आणि ही आपला ऐकते, ही आपल्याला कळते, तर मग ज्या गोष्टी प्रतिभेला शक्य आहेत त्याच्या काही टक्के तरी गोष्टी आपल्या बुद्धीलाही शक्य व्हायला लागतात, असा एक माझा अनुभव आहे. आणि त्यामुळे मला नेहमी असं वाटतं की प्रतिभेचा आहेच संबंध, प्रश्न नाही, पण बुद्धी ही जास्त एकनिष्ठ सखी आहे सर, तुम्ही प्रतिभेपेक्षा. एवढं प्रचंड काम केल्यावरही इतकं विनम्र आहात ह्या विषयावर, माझा परत तुम्हाला एकदा नमस्कार. ती विनम्रता काय म्हणतो त्याला, ते डोळे डोळे उघडल्यानंतरची विनम्रता आहे ती, की आपल्याला कळत जातं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय आहे की कुठेही प्रगती करायची असेल तुम्हाला तर निदान सत्याकडे एक जागरूकतेने बघावं लागतं. अगदी कारण हा, म्हणजे तुम्ही दुसऱ्याला फसवून आयुष्य काढू शकता पण स्वतःला फसवत राहिलो तर त्याच्यात अधोगतीच आहे. नक्की नक्की. हा, त्यामुळे आपल्याला आपण म्हणणं की नाही नाही मी तर प्रतिभावंत आहे आणि माझं काय, मला तर सुचत राहणार आहे. मला रोज उठल्यावर अशी भीती वाटत असते की आज आपल्याला काही सुचेल का नाही, आणि मग ते सुचण्यासाठी काय केलं पाहिजे, तर काहीतरी अभ्यास केला पाहिजे आपल्याला आणि त्याच्याबद्दल सतत वाचत राहिलं पाहिजे, चांगल्या उत्तम लोकांच्या सान्निध्यात राहिला पाहिजे. चांगलं ऐकलं पाहिजे चांगल्या गुणीजनांचा लोकांच्या सर. चांगला एक सॉरी चांगल्या गुणीजनांचा सहवास पाहिजे. सर, संगीतकाराला पण रियाज असतो का? म्हणजे जसा गायकाला रियाज असतो तसा संगीतकाराला पण याचा रियाज असतो की तुम्ही काही कविता घेऊन त्याला चाली लावून बघता किंवा असं करता, असं काही असतं रियाज असतो संगीतकाराला? असतो संगीतकाराचा रियाज चौफेर असतो आणि 24 तास चालू असतो. मनाच्या पटलावर हो, कारण ते बंद होत नाही सतत, कंटिन्यूअस की चालू असतो. काही ना काहीतरी असा एक भोंगा मागे लागल्यासारखा तो त्याचा. आणि ते करायला पाहिजे कारण तुम्ही त्याच्यातनं बाहेर. मी सत्यशीलजींचं तुम्हाला एक उदाहरण सांगतो की खूप त्यांच्याबरोबर वेळ काढला. आणि एकदा मी त्यांना ते दुपारच्या वेळी थोडी विश्रांती घेतात आणि ते विश्रांती घेत होते आणि पडले होते, पण त्यांचा अंगठा पायाचा हा एका लयीत हा ते हलवत होते. ताल कुठला तरी ताल धरला होता म्हणजे त्यांनी. धरला, त्यांच्या डोक्यात काहीतरी चालूच असणार ना. तर हे जे म्हणजे झोपेत सुद्धा त्यांना संगीताबद्दलच त्यांचा विचार असतो. आणि अशोक बागवे कवी हे मंगेश पाडगावकरांबद्दल फार चांगली गोष्ट सांगतात. त्यांनी सांगितलं होतं की पाडगावकर पूर्वी सगळं बरंच काय काय लिहायचे, की ते निबंधही लिहायचे किंवा ललित साहित्य लिहायचे वगैरे त्यांनी सुरुवात केली, म्हणजे त्यांच्या विद्यार्थी दशेत असेल. पण त्यांना कोणीतरी असा सल्ला दिला की तू जे काय आहे ना ते कवितेतच कर, तुला जे काय म्हणायचं ते कवितेतच म्हण. आणि अच्छा, त्या हा, तर बंधन घालून घेणं कसलं तरी, कुंपण हे घालून कुंपण देणं. घालून घेणं, कुठलं तरी बंधन स्वतःभोवती घालून घेणं, हे अत्यंत लिबरेटिंग असत. कसं सर? की कारण आपण त्या एका बंधनामध्ये राहून त्याच्यातल्या सगळ्या शक्यता आपण एक्सप्लोर करण्यासाठी मोकळे होतो.
स्वतंत्र रचना आणि स्वयी रचना याच्यात फरक आहे ना. नक्की हा तसा तो आहे की तुम्हाला सांगितलं की तुम्ही काही करा तर तुम्ही काही करत बसू शकता. जे म्हणतात नाही मी संगीतामधनं मला जे काय मांडायचंय, जे काय मला आयुष्याबद्दल कळलेलं आहे ते मला एका माध्यमातनं मांडायचंय आणि ती संगीत आहे. तर ते एकाच माध्यमातनं मांडत राहतात. एलकुंचवार लेखनातनंच मांडत राहतात. त्यांचे संगीताबद्दलचे विचार सुद्धा इतके प्रगल्भ आहेत एलकुंचवारांचे. आणि ते तुम्ही पण ते मांडताना ते संगीतात नाही मांडत किंवा कविता नाही लिहित, ते लेखणी लेखणीच त्यांची आणि ते लेखच लिहितील किंवा नाटक लिहितील आणि त्याच्यातनं तुम्हाला ते तर त्यामुळे व्यक्त होण्याचं प्रत्येकाचं वेगळं माध्यम माध्यम आहे. आणि ते त्यांनी धरून ठेवलेलं आहे. आणि कुठलीही गोष्ट धरून ठेवणं आणि सातत्य त्याच्यात असणं ही फार कमालीची गोष्ट आहे जे एका अर्थाने माझ्यात नाहीये. पण मी असे लोक बघतो त्यामुळे मला असं काय वाटतं की नाही नाही आपण एखादी कविता पण लिहावी, आपण एखादं गाणं पण करावं, चाल पण द्यावी, आपण एखादी पटकथा पण लिहावी, एखादी कथा पण लिहावी, एखादं तेच नाटक. विचारायचंय मला तुम्हाला की तुम्ही गायक आहात, संगीतकार आहात, लेखक आहात, कवी आहात आणि अतिशय उत्तम शिक्षक आहात सर. कारण कार्यशाळांमधनं मी घेतलाय त्याचा अनुभव, तुम्ही अतिशय मनापासून आणि सगळं खुलं सगळ्यांना ज्ञान द्यायला तयार असता. तर ह्या सगळ्यामध्ये कोणत्या भूमिकेकडे मन जास्त ओढतं? मी तुम्हाला सांगतो, मी संगीतकाराच्या वेशातला एक गोष्टाडे आहे. मला गोष्ट सांगणं खूप आवडत. मी मुळात एक स्टोरी टेलर आहे आणि ती कथा सांगायची, कारण आपला मराठी लोकांचा पिंड हा कीर्तनकारांचाच पिंड आहे. आपलं संगीत नाटक सुद्धा कीर्तनातनच जन्म घेतलेला आहे त्यांनी. मला नेहमी रामदास पाध्यांच्या बोलक्या बाहुल्या बघितल्या आणि ते जे करतायत तर ते मला नेहमी असं वाटतं की हे सगळं कीर्तनातनं झालेलं आहे. ते ज्या तऱ्हेने गोष्ट सांगतात, आता फक्त कीर्तन अभंग आणि कथा आध्यात्मिक पुढे जाईल, अध्यात्मातनं पुढे जाईल आणि रामदास पाध्यांच्या हातामध्ये एक बाहुल आहे आणि ते एक वेगळा डिव्हाइस आहे त्यांच्याकडे. पण ती जी गोष्टच सांगायची परंपरा आहे ही सगळी. आणि त्यामुळे मला नेहमी असं वाटतं की मी मुळातला एक गोष्ट सांगणारा आहे. आता त्याच्यासाठी मला काय आवडतं, कुठलं माध्यम त्यावेळी योग्य वाटतं, तर बहुतेक वेळा ते संगीत आहे. पण कधी कधी काही एक लेख असू शकतो, काही गोष्ट असू शकते आणि मग मी त्याच्यात फार बंधन घालून घेतलं नाही. हे ठीक आहे, त्याच्यात एक धोका असा असतो की यू विल रिमेन जॅक ऑफ ऑल ट्रेड्स अँड बिकम मास्टर ऑफ नन. पण मला वाटतं एक आयुष्य फार अपुरं आहे हे सगळं एक्सप्लोर करायला. आणि मी तसा काही फार असा महत्वाकांक्षी नाही आहे की नाही नाही आता मी संगीताला माझं आयुष्य वाहून देईन आणि मग मी हेच करत बसीन आणि मग त्याच्या थ्रू जे ते जे करतात त्यांच्याबद्दल मला अपार आदर आहे. पण मी ते करू शकीन असं मला वाटत नाही, त्यामुळे मी सगळं सगळं करून बघणार आहे मी. पण तुम्ही खूप भाग्यवान आहात की खूप साऱ्या उर्मी आहेत तुमच्याकडे. हो आहे ना, आहे ना. आजच आजच फेसबुकवर 2 ओळी वाचल्यात तुमच्या कवितेच्या आणि त्यामुळे माझं असं म्हणणं आहे की तुम्हाला या सगळ्या उर्मी आहेत आणि ते तशाच राहाव्यात. कारण आमच्यासारखे जे फॅन्स आहेत त्यांना हे सगळं ऐकायला हवं आहे. इतकं अप्रतिम अशा 2 ओळी आहेत तुमच्या. लख काहीसे दिसे माझं गीत गाताना, लख काहीसे दिसे माझं गीत गाताना, पाहतो माझ्या सुरांचे दीप होताना. ह्याच्यामधनं असं दिसतंय की तुमचं स्वरांवर, तुमच्या त्या गीतावर इतकं प्रचंड प्रेम आहे की तो तुम्हाला पुढचा मार्ग दाखवतोय. तर हे तुमच्या मनातलं जे आहे ते इथे उतरतंय लेखणीतनं. त्यामुळे आम्हाला अशी अपेक्षा आहे की तुम्ही सगळ्या क्षेत्रामध्ये कार्यरत राहा, एके ठिकाणी बंदिस्त व्हायची गरज नाही. म्हणजे हे माझं एक फॅन म्हणून म्हणणं आहे आपल्याला. धन्यवाद धन्यवाद. सर, संगीतकार म्हणून पहिली संधी कशी मिळाली, त्याचा काही किस्सा आहे का? पहिली संधी ही ऍक्च्युली म्हणजे मी संगीतकार झालो याला अनेक गोष्टी कारणीभूत आहेत. एक एक गोष्ट कारणीभूत नाहीये. पण मी त्याच्यातली एक गोष्ट तुम्हाला सांगतो की मी काय झालं नेमकं. की
मला चार चौघांसारखं मला एक गाण्याची हौस होती, त्यामुळे मी आमच्या महाविद्यालयाच्या जी संगीत संस्था होती, स्वरसाधना त्याचं नाव होतं, तिथे मी ऑडिशन द्यायला गेलो होतो अच्छा 11वीत असताना. हां, आणि काय हिंदी चित्रपटातली गाणी मला फार आवडायची, त्यामुळे तेच गायची. आणि तेव्हा मी फार असं शिकत पण नव्हतो, थोडंसं कमलाकर भागवतांकडे थोडं अगदी प्राथमिक शिक्षण असं झालं होतं. आणि तेव्हा माझा आवाज फुटत होता, तर ते गाणं मी सुरू केलं आणि गाण्याच्या मध्ये माझा आवाज फुटला. तर जे ऑडिशन घेणारे जे आमचे प्राध्यापक होते, त्यांनी मला थांबवलं आणि ते म्हणाले की तू म्हणजे तुझा आणि गाण्याचा काही सुतराम संबंध नाही आहे. म्हणाले असं म्हणाले, ते म्हणाले तुझा आणि गाण्याचा सुतराम संबंध नाही, तू उगाच आमचा आणि स्वतःचा वेळ वाया घालवतोय तिकडे, त्यामुळे आता तू जा. आणि मला तो अपमान जरा सहन नाही झाला. आणि मला असं वाटलं की असं काय एवढं की माझा आवाज फुटतो. मी सांगायचा प्रयत्न केला, पण इतक्या मुलांसमोर आणि ती विशेष नॅचरल प्रोसेस आहे ना, प्रत्येकालाच त्यातनं जावं लागतंय. विशेषतः मुलींसमोर तो झालेला अपमान तो मला जरा जिव्हारी लागला. आणि मग पुढच्या वर्षी मी परत गेलो त्या ऑडिशनला, पुन्हा तेच सर होते. आणि ते म्हणतात ना की फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन, किंवा आईन्स्टाईनचं फार चांगलं वाक्य आहे त्याच्या बाबतीत. ते आईन्स्टाईन म्हणतो की इट इज इझियर टू डिसइंटिग्रेट अन ॲटम दॅन अ प्रेज्युडिस. एक वेळ अणूचं विभाजन करता येईल, पण पूर्वग्रहाचं काहीच करता येत नाही. एकदा पूर्वग्रह झाला की तो एखाद्या हिऱ्यासारखा कडक होऊन जातो, त्याचं कोणी काही करू शकत नाही. आणि मग नवीन त्यामुळे अनुभवाला माणूस तयारच नसतो तो समोरचा. हो, तर त्यामुळे तेच प्राध्यापक असल्यामुळे ते म्हणाले मी तुला मागच्याच वर्षी सांगितलं की तुझा काही संबंध नाही आहे, तू कशाला उगाच परत परत येतोस आणि आमचा. मग वेळ घेतोस. थोडीशी माझ्यात बंडखोरी निर्माण झाली त्याच्यामुळे. हाँ मग मी दरवर्षी जायचो ऑडिशनला आणि 5 वर्ष मी ते ऑडिशन दिल्या की गायचंय मला इकडे म्हणून. आणि 5 वर्ष तेच उत्तर द्यायचे, तेही कंटाळले नाहीत आणि मीही कंटाळलो नाही 5 वर्ष. पण ही जिद्द खूप वाखाणण्यासारखी हो, त्यांची पण नाही, त्यांची नाही सर, तुमची, कारण तुम्ही जात होतात म्हणून त्यांना संधी मिळत होती बोलायची. हो, मी जात होतो आणि त्यांनी मला बराच असा हे केला. आणि मग 1 वर्ष मी तेव्हा अशा छोट्या मोठ्या नकला बिकला करायचो गायकांच्या. आणि तर मी त्यांच्याकडे परवानगी मागायला गेलो कॉलेज डे ला की तुम्ही मला नकलांचा तरी एक कार्यक्रम करू द्या, 5 मिनिटं मला स्टेजवर द्या. तर ते म्हणाले अरे गोडे वीर गोडे त्यांचा मुलगा आला होता, त्यालाही कोणी हसलं नाही तर तुला कोण हसणार आहे, तुला कोणाला तुझं आवडणार आहे, त्यामुळे काय मी परवानगी वगैरे देऊ शकत नाही. मी म्हटलं सर तुम्ही असं का करता, मला तुम्ही गायला पण घेत नाही, तुम्ही मला हे. तर ते एकदम चिडले आणि ते अख्ख्या स्टाफ रूम मध्ये झालेला तो सीन आहे. तर ते म्हणाले की या मुलाला मी इतकं सांगतोय की असं काही होणार नाही आणि हा परत परत येतो माझ्याकडे आणि आता हे असं बोलतो मला उलट. तर मग मी चुपचाप कॅन्टीन मध्ये आलो, तर माझा एक मित्र म्हणाला काय झालं. मी म्हटलं असं असं झालं असं बोलतात. तो म्हणाला की असं आहे की कॉलेज डे ला इतकी सगळी गर्दी असते, इतका गोंधळ असतो, 2 वेगवेगळ्या प्रहसनांच्या मध्ये किंवा दोन एखादं गाणं आणि काही दोन ऍक्ट्स आहेत त्याच्यामध्ये तू समजा स्टेजवर गेलास आणि सुरू केलंस हां, तर त्यांना तुझं जे काही काही कोण आहे अडवता येणार नाही. त्यांना कोणाला अडवता येणार नाही, कोण स्टेजवरनं कोण खाली काढणार आहे. आणि ते मी केलं त्या वर्षी, क्या बात. ते मी घुसलो स्टेजवर आणि तो नकलांचा कार्यक्रम केला. त्या नकलांच्या कार्यक्रमाने इतकं इतके हसले लोक की तो 5 मिनिटाचा जो ऍक्ट होता तो एक 15-20 मिनिटं चालला. आणि स्वतः आमचे प्रिन्सिपल मला भेटायला आले की अरे फार सुंदर केलं. छान सुंदर केलंस आणि आम्हाला हसवलंस. पण त्या 5 वर्षामध्ये या स्वरसाधनेमध्ये मला काही जाता आलं नाही. आणि काय ते पाणी पाणी कसं असतं की ते शोध घेतच स्वतःचा नक्की वाट ते निर्माण करतच.
आणि अगदी मला मला त्यामुळे त्या सरांबद्दल मला नेहमी अशी कृतज्ञता वाटते की त्यांनी माझी एक वाट बंद केली. आणि कदाचित मी नुसतं सिनेमातली गाणी गात राहिलो असतो, काराओके ट्रॅकवर गात राहिलो असतो, असं काहीतरी झालं असतं. पण मला असं वाटायला लागलं की समजा हे नाही आहे माझं, तर मग मला माझं काहीतरी पाहिजे. आणि मी संगीत करण्याकडे वळलो, मी स्वतःच्या लिखाणाकडे वळलो. मी म्हटलं की आता हे माझं आहे, हे कोणी हिरावून नाही घेऊ शकत. मी नक्कीच लिहिलेलं गाणं आहे, मी चाल दिलेलं गाणं आहे, तर ते कोणी हिरावून घेऊ शकत नाही. आणि मग त्यामुळे तिथे गायला संधी न मिळाल्यामुळे एका अर्थाने मी संगीताकडे वळलो. आणि मग मी खूप चाली गेल्या. आणि पहिल्यांदा तुम्ही जे म्हणताय की संधी मिळाली, तर ती संधी मी निर्माण केली आणि मीच माझा कार्यक्रम केला स्वतःच्या अरे वा गाण्यांचा. आणि आज आता म्हणजे आज म्हणजे या वर्षी 21 वर्ष 25 वर्ष पूर्ण झाली. याला खूप मोठं धाडस लागतं सर, की आपलं लोकांनी स्वीकारतील की नाही माहीत नसतानाही आपण ते लोकांसमोर पेश करणं पण दुसरं काही नव्हतंच, म्हणजे वी आय हॅड नथिंग टू लूज. नाही, पण तरी सुद्धा धैर्य आहे मोठं. त्यामुळे जे लोकांना धैर्य वाटत होतं तो माझ्यासाठी एकमेव मार्ग होता. त्यामुळे काहीतरी मग तो करण्याचा. हां म्हटलं की करू आता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे याच्यात एक सांगितलं पाहिजे की जरी तिकडनं मला नकार आला असला तरी माझ्या मित्रांचा माझ्यावर खूप विश्वास होता. म्हणजे त्यावेळी माझे जे सहकारी होते माझ्या कॉलेजमधले, त्याच्यात गाण्यातले ओंकार दादरकर होता, अरे वा अजित परब होता, कमलेश भडकमकर होता, तनुजा जोग होती, शिल्पा पै, प्रतिभा दामले, हे सगळे जे लोक आहेत ते अजून सुद्धा खूप चांगलं चांगलं फार छान गातात. किंवा नाटकातले माझे मित्र होते की चेतन दातार होता, सचित पाटील होता, योगेश तडवळकर नावाचा माझा मित्र, दीपक राजाध्यक्ष, जे आज सगळे मोठमोठे हे आहेत. खूप म्हणजे सुंदरच टीम होती तुमची सगळी. सुमित राघवन, आदेश बांदेकर, सुचित्रा बांदेकर, शर्वरी पाटणकर, हे सगळे लोक. त्यामुळे मला एक असे खूप चांगले घट्ट असे मित्र मिळाले त्याच्यामुळे. आणि या मित्रांमुळे मग मी काही काही वेगवेगळ्या गोष्टी करू शकलो. मग गाणी आम्ही रेकॉर्ड केली, अमृत असा वसा नावाचा एक कार्यक्रम आम्ही केला आणि त्याला खूप चांगली हे मिळाली. त्यामुळे तू पहिली संधी ती आम्ही तयारच केली. मग त्याच्यानंतर मग लोक येत गेले. पण तेव्हा तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की कोणी तुम्हाला प्लॅटफॉर्म द्यायची गरज नसते, आपण आपलं मिळवा. आपण आपला तयार करायचा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की त्या स्पर्धेची गोष्ट माझ्या डोक्यातनं गेली, की आपली कोणाशी स्पर्धा आहे ही गोष्ट माझी केव्हाच त्याच वेळी मनातनं गेली, की आपल्यामध्ये जे गुण आणि दोषांचं रसायन आहे ते इतर कुणाच्यातही नाही. आणि शेवटी काय काम करतं, तर गुण 100 लोकांकडे आहेत, पण गुण आणि दोष असे एकत्र हे जे रसायन आहे ते प्रत्येकाचं प्रत्येकाकडेच आहे फक्त. अगदी आणि त्यामुळे इन दॅट केस आय एम युनिक. आणि मग फ्रॉम दॅट पोझिशन ऑफ युनिकनेस आय हॅव समथिंग टू ऑफर टू द वर्ल्ड. मग ते काय असू शकतं की आपण करू शकतो, आपण देऊ शकतो, किंवा जे आपल्याला मिळालं आहे ते पुन्हा एका वेगळ्या स्वरूपात देऊ शकतो. तर हे आपल्याकडे गाणं आहे, कला आहे, आणि त्याच्यातनं शेवटी आयुष्य समजून घेण्याचा मार्ग येतो एक. नाही, पण यातनं सर मला असं दिसलं की तुमची जबाबदारी घेण्याची तयारी होती म्हणून तुम्ही हे केलं. म्हणजे जे काही भलं बरं होईल त्याची जबाबदारी माझी आहे, नाहीतर मग कोणाच्या हां तरी मागे लपून बसण्यात काही अर्थ नाही. म्हणजे तुम्ही जे सादर केलं ते लोकांना आवडलं नसतं तरी त्याची जबाबदारी तुम्ही घेतली असती, हो, ते अगदी आवडलं अर्थात तरी अगदी त्याची जबाबदारी तुम्ही घेतली. त्यामुळे हे जबाबदारी घेण्याचं पण एक काम आहे. याच्या पुढचा माझा खरं तर प्रश्न आहे, त्याचं अर्ध उत्तर तुम्ही ऑलरेडी दिलं आहे, की कुठल्याही क्षेत्रात लोकांना असं वाटतं की मला गॉडफादर नाही म्हणून मी पुढे जाऊ शकलो नाही, हा माणूस पुढे गेला ह्याला गॉडफादर होते, तर तसं तुमच्या बाबत काही मला दिसलेलं नाही. तरी तुम्ही सुद्धा खूप खूप चांगलं आणि मोठं नाव कमावून आहात इंडस्ट्रीमध्ये. तर तुम्ही काय सांगाल की गॉडफादर नसला तर संघर्ष वाढतो का, किंवा असला म्हणून तुम्ही खरंच खूप पुढे जाता का? उलट आहे. गॉडफादर असला तरी संघर्ष कमी नाही होत, अच्छा कारण कलेतला संघर्ष हा स्वतःशी करण्याचा संघर्ष असतो, तो काही जगाशी करायचा संघर्षच नाहीये मुळात.
तुम्हाला काय हवंय कलेतून, तुम्हाला काय, तुम्हाला लौकिक अर्थाने काही हव्या असतील गोष्टी, तर ठीक आहे, मग त्याला गॉडफादर आहे, मग त्याचा वापर. पण तुम्हाला म्हणजे दोन प्रकारचं यशाची जी व्याख्या आहे ती दोन वेगवेगळ्या प्रकारात, की आज मी किती चित्रपट केले आणि मी किती काम केलं आणि किती ठिकाणी मी किती पैसे कमावले, तर याची फुटपट्टी आहे आणि ती ग्राह्य आहे. मला अजिबात, म्हणजे जे म्हणतात मला पैसे कमवायचे आहेत त्यांच्याबद्दल मला अजिबात काही असं वाटत नाही, का उलट कमावले पाहिजेतच, मराठी हो माणसांनी तर कमावलेच पाहिजेत पैसे. पण याला कदाचित गॉडफादर लागेल, ओके, की तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी संधी उपलब्ध करून देणं, पण शेवटी जे सुचण्याचं काम आहे ते एकट्यालाच करावं लागतं. नक्कीच तो संघर्ष तर कायम हां, राहतो. तर त्यामुळे तो खरा संघर्ष आहे. आणि समजा तिकडे आपण वेळ दिला तर मला असं वाटतं की जे आपल्या हिश्श्याचं यश आहे ते आपल्याला मिळतंच, ते काय कोणी घेऊ शकत नाही, ते तुमच्या हातनं हिरावून घेतलं जाऊ शकत नाही, कारण तुम्ही कशात यश मानता हेच मुळात त्याची व्याख्या काय करता त्याच्यातच आहे. त्यामुळे गॉडफादर मिळायला पाहिजे असं मला नाही वाटत, संघर्ष तुमचा राहणारच आहे इन एनी केस. त्यामुळे समजा आपण असं केलं की गॉडफादर कोण आहे आपल्याला मिळतोय का, आणि त्याच्यात वेळ घालवण्यापेक्षा, आणि इथे अनेक लोक आहेत विशेषतः मराठीमध्ये, मी तुम्हाला सांगतो की गॉडफादर शिवाय संधी स्वतःसाठी घेणारे आणि आपलं स्वतःचं स्थान करणारे मराठी एकूण इंडस्ट्री म्हणा किंवा चित्रपट सृष्टी म्हणा गाण्याची सृष्टी म्हणा, असे अनेक लोक आहेत ज्यांनी स्वतःच्या बळावर हे केलेलं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आणखीन एक, मराठी प्रेक्षक किंवा श्रोता अत्यंत चोखंदळ आहे, तर उगाच म्हणजे श्रीधर फडके सुधीर फडक्यांचा मुलगा आहे म्हणून कोणी त्यांना स्वीकारलेलं नाही आहे. त्यांना स्वीकारलं या कारणासाठी कारण त्यांची प्रतिभा ही सुधीर फडक्यांपेक्षा सुद्धा अत्यंत वेगळी आणि उत्तम दर्जाचीच आहे प्रतिभा, आणि त्यामुळे त्यांना महाराष्ट्राने त्यांना स्वीकारलंच नाही आहे तर कौतुक दिलं, त्यांचं आदर दिला, कौतुक प्रेम दिला, आदर सगळंच दिलं. असं असं होतं. त्यामुळे इथे मराठी श्रोता अत्यंत प्रगल्भ चोखंदळ असल्यामुळे त्याला फसवता येत नाही, नाही मला नक्कीच, वाटतं आणि तुमच्या क्षमतांवरच तुम्ही पुढे जाऊ शकता. मी पुढे जाऊ शकतो. अशांसाठी विचारलं की बरेच लोक स्वतः कष्टामध्ये कमी पडतात पण म्हणतात की तो पुढे गेला कारण त्याला गॉडफादर होता, हा पुढे गेला कारण ह्याला गॉडफादर होता, तर हे नक्कीच नाही, त्याला काही तुम्ही अर्थ समजा नाही. बाहेर बघत राहिलात की हा कशामुळे पुढे, याचं असंच आहे आणि याला हे जमलेलं आहे म्हणून हे पुढे आणि याच्या मागे हा आहे म्हणून तो पुढे, तर तो याचाच अर्थ असा की तुम्ही स्वतःकडे लक्ष देत नाही यात. हा, एका अर्थाने कलाकारांनी आत्ममग्न राहिलाच पाहिजे, आणि ते असं आत्ममग्न राहिलं पाहिजे की तुम्ही उगाच दुसऱ्यांचं काय यश चाललेलं आहे आणि त्याचं काय चाललेलं आहे मी तळ करतो नाही, एक असूया असते बरं का, आणि ती म्हणजे माझं म्हणणं आहे की असूया मत्सर हे काही कोणाला चुकलेले नाही आहेत गोष्टी, प्रत्येकाला वाटतंच कधीतरी अरे ह्याला कसं हे मिळालं त्याच्याकडे, पण तुम्ही किती फोकस करणार त्याच्यावर आणि तुम्ही किती त्याच्यावरच म्हणणार की नाही नाही मग ह्याला मिळालं, आणि मग तुमचं आयुष्य त्या माणसाबद्दल होऊन जातं, हो आणि तुमचं तो इथे आयुष्य राहायला येतो तुमच्या, तुमच्या. हा तुमचं आयुष्य तुमच्याबद्दल पाहिजे ना. नाही म्हणूनच मंडळी मला नक्की वाटतंय की सरांनी याचं उत्तर दिलंय ते असं आहे की प्रत्येकाला आपली पायवाट तयार करावी लागते, मग त्याचा हमरस्ता कधी होईल याची वाट पाहावी लागते आणि ती सगळी प्रोसेस आहे त्यातनं जायला लागतं. सर आता मला असं विचारायचं की अनेक चित्रपटांना संगीत दिलं तुम्ही, तर तुमचं पण असं असतं का एखादं आवडतं, म्हणजे हे मला फार जास्ती आवडलं, कारण आता सगळी तुमचीच क्रिएशन्स आहेत, पण त्यातलंही तुम्हाला एखादं जास्त आवडतं एखादं नाही आवडत असं काही होतं का? आणि दुसरं म्हणजे एवढ्या सगळ्या याला तुम्ही संगीत दिलं आणि अजिंठाला सगळ्यात जास्त अवॉर्ड्स मिळाले, तर याचं काय कारण वाटतं तुम्हाला? म्हणजे ते काही खास वेगळं रसायन जमून गेलं का काय, म्हणजे कसं झालं हे?
हा वेगळं रसायन जमलं, पण मला असं वाटतं की त्याच्या अगोदरचं माझं जे संगीत आहे त्याच्याकडे फार लक्ष गेलेलं नाहीये लोकांचं, आणि ते माझं खूप चांगल्या कामापैकी आहे. म्हणजे अजिंठा आहे, फक्त असं झालं की अजिंठा आलं 2012 साली, तोपर्यंत माझ्या करिअरला जवळपास 15 वर्ष झाली होती. त्यामुळे पहिल्या 5 वर्षांमध्ये आपल्याला असं वाटतं जसं की अवॉर्ड मिळावा एखादा, हे झालं नाही माझ्या बाबतीत. त्यामुळे अजिंठाचे अवॉर्ड येईपर्यंत माझी वासना उठली होती की नो, म्हणजे असं फार अवॉर्ड. कौतुक वाटत नव्हतं, काम हा करत राहायचं. नाही, वाटलं कौतुक नाही असं नाही, पण नाही, म्हणजे हुरळून जाण्यासारखं काही हा नव्हतं. हुरळून जाण्यासारखं काही नव्हतं की अरे आता अवॉर्ड मिळाला तर सगळीकडे दाखवू, सांगू, फेसबुकवर पोस्ट करू वगैरे. पण अजिंठाच्या अगोदर सुद्धा माझं चांगलं काम आहे. अजिंठामध्ये बाकीच्या गोष्टी जुळून आल्या की महानोरांचं काव्य, प्रचंड मोठं यांचं नितीन देसाईंचं प्रोडक्शन, कलाकार चांगले, प्रोडक्शन क्वालिटी व्हॅल्यू चांगला त्याला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे गाणी खूप होती, अच्छा, 10 10 गाणी होती. त्यामुळे अगदी तुमच्या काय म्हणतो आपण त्याला, अगदी संगीत हा अत्यंत समोर असलेला भाग होता त्याचा, किंवा त्याच्यावर बेतलेलं होतं, प्रॉमिनंट होतं ते सगळं, प्रॉमिनंट होतं, तर त्यामुळे त्याच्याकडे लक्ष गेलं. वेधलं पण गेलं. अनेक अनेक चित्रपटांमध्ये एखादं गाणं असतं, अगदी माझ्या पहिल्या चित्रपटामधलं गाणं जे मला फार आवडतं आणि त्याच्यावर मी एक मी हे करतो, एक छंद उठातले नावाची सिरीज हो, फार सुंदर आहे सर तुमची ती करतोय. सिरीज. हो आता त्याचा दुसरा पर्व सुरू करतोय मी काही दिवसातच, त्याचं सगळं आता माझं चाललंय काम. तर त्याच्यात मी घेतलेलं आहे गाणं, की ते माझ्या पहिल्या चित्रपटातलं आहे आणि ते मला इतकं आवडतं. दिस टेकला धरेला आता जाऊ दे घराला, दिस टेकला धरेला आता जाऊ दे घराला, थांब थोडी थांब चंद्र येईल भराला आता जाऊ दे घराला, दिस टेकला धरेला आता जाऊ दे घराला. वा वा, किती सुंदर सर, जरा अनवट असतात तुमच्या चाली असं माझं स्वतःच म्हणणं आहे. म्हणजे माहिती नाही, माझ्या चाली मुख्यतः त्या शब्दांमधनं उगवलेले असतात. अगदी, कारण मी सांगू, ऐकता ऐकताना असं वाटतं की आता मी एक ओळ म्हणू शकेन ह्यातली, पण ते इतकं सहज सुलभ नाही वाटत ते मला, त्यामुळे अनवट असतात चाली आणि खूप मला ते आवडतात. आणि धन्यवाद. खूपच म्हणजे तुमच्या अल्बमवर आपण नंतर येणार आहोत तेव्हा मला एक विशेष गाणं तुमच्याकडून ऐकायचंय. जरूर. मला सांगा, तुम्ही काही मालिकांना पण संगीत दिलंय, हाँ 4 दिवस सासूचे आणि असम काही, तर चित्रपटाचं संगीत आणि मालिकांचं संगीत याच्यामध्ये काय फरक असतो? दोन गोष्टी आहेत. मालिकांचं संगीत हे जे शीर्षक गीत आहे मालिकांचं, त्या शीर्षक गीत आणि बॅकग्राऊंड स्कोर या दोन वेगवेगळ्या गोष्टी पाहिल्या पाहिजेत. तर शीर्षक गीतामध्ये असं काय आहे की त्या नावातच बघत की ते शीर्षक गीत आहे, त्यामुळे त्या मालिकेचं शीर्षक बहुतेक वेळा हे त्या शब्दांमध्ये असतं. नक्कीच. आता त्या शब्दांमध्ये ते शीर्षक असलं तर ते वेगळं उठून दिसलं पाहिजे. म्हणजे एक गाणं एकीकडे आणि ते शीर्षक एकीकडे, हे असं असलं पाहिजे. तर एखाद्या हुकलाईन प्रमाणे ते शीर्षक आलं पाहिजे, एखाद्या स्लोगन प्रमाणे तेच तुमच्या मनात राहायला पाहिजे. तर त्याचा हेतू काय असतो, किंवा त्याचा जो हे पर्पज असतो तो असा असतो की दुहेरी असतो, की नाव काय आहे सिरियलचं, ती सिरियल कशाबद्दल आहे, त्याचा टोन काय आहे,
की त्याचं टेक्स्चर काय आहे, कशी ते मेलो ड्रामा आहे का ती एक हे आहे काय म्हणतो आपण त्याला कौटुंबिक सिरियल आहे. कौटुंबिक आहे का सस्पेन्स आहे का काय, तर ते त्याच्यातनं आलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे रोजच्या याच्याकरता ही सिरियल सुरू झाली हे शेजारच्या घरात लागली तरी तुम्हाला कळलं पाहिजे. अगदी त्यामुळे तुम्ही बघा अशोक पत्की हे अनभिषिक्त सम्राट आहेत अगदी सिरियलच्या गाण्याचे. आणि तुम्ही त्यांचं कुठलंही गाणं काढून बघा ते तुमच्या लक्षात येईल की त्यांच्या गाण्यांचं शीर्षक असतं ते वरच्या सप्तकात येत. ओ अच्छा, प्रॉमिनेंट करण्यासाठी. हा आभाळ माया झालं, अगदी हो. किंवा एक वादळाची वाट, किंवा माझी या प्रियाला प्रीत कळे ना, मस्त. आता हाँ आता माझी या प्रियाला हे जे गाणं आहे ते गाणं म्हणून चांगलं आहे पण शीर्षक गीत म्हणून चांगलं नाही आहे. शीर्षक नक्की. गीतासाठी माझी या प्रियाला हे कारण तुमचं अनाउन्समेंट आहे ना ती एका अर्थाने. त्यामुळे कशी म्हणावी जीवन गाणी डोळ्यामधले खारट पाणी गालांवरती ओघळणाऱ्या मंद मंद हासूचे हे का बाजूला झालं. आणि 4 दिवस सासूचे 4 दिवस सासूचे आता किती खरं अफाट लोकप्रिय झालाय एकेकाळी ते. आता खरं तुम्ही बघाल तर 4 दिवस सासूचे आणि कोणी म्हणावी जीवन गाणी याचा काही संबंध नाही खऱ्या अर्थाने. तर त्या अशोक बागवे सरांनी लिहिलं आणि त्यांच्या पुढे सुद्धा हे खरं होतं. आणि 4 दिवस सासूचे याच्या बरोबर कुठलं यमक जुळवायचं आणि ते गाण्यात आणायचं हे किती कठीण आहे खरं तर. पण ते त्यांनी अगदी सहज केलं आणि ते त्यांनी सहज केल्यामुळे ते मला सहजपणे करता आलं. नाही, पण फार सुंदर ते गाणं त्यावेळेला किती लोकप्रिय झालं आणि किती प्रचंड भाग झाले त्या मालिकेचे. 11 वर्ष चालली ती हो, मालिका. आणि तुम्ही म्हणता तसं शब्दशहा शेजारच्या घरात ते लागलं की ते ऐकू आले, ते सूर कानावर ते पडले, ऐकू आले लगेच इकडे ना, ते टीव्ही ऑन वरच्या करायचे वरच्या सप्तकात असतील तर ते ऐकू येतील ना. लोक. हो, संथ असेल तर ते नाही ऐकू येणार, संथ ते असेल खालच्या खाली ह्याच्या. असेल हे तमे 4 दिवस सासूचे असं मी गेलं तर मूड एकदम त्याच्यात गंभीर होऊन आम्ही गेलं. सासूबाई आता राहिल्या नाही असं वाटतं. पण ते खूपच लोकांना कळायला पाहिजे की ते एका अर्थाने जाहिरातीच्या जिंगल्सचं जे तत्व आहे ना ते याच्यात वापरलं जातं. किती लक्षवेधक असलं पाहिजे ते प्रत्येक अगदी तुमचं लक्ष गेलं पाहिजे. आणि 1.5 मिनिटच किंवा 1च मिनिट हल्ली तर 1 पाऊंड मिनिटामध्ये आटपते ती याची सिरियलचं टायटल सॉंग तर ते कठीण. आणि चित्रपटाच्या गाण्यांमध्ये मात्र तुम्हाला एक तो जो कॅनव्हास आहे आणि तो कशावर शूट तुम्ही हे बघा की ह्याचं जे मालिका टीव्हीत दिसतात जो तुमच्या लाईफ साईज पेक्षा छोटं माध्यम आहे ते आणि फिल्मचं माध्यम हे लार्जर देन लाईफ आहे. त्यामुळे त्या एकूण तो जो पट आहे ज्या पटावर तुम्ही ते संगीत करताय तो पट बदलतो आणि त्याप्रमाणे त्यामुळे मालिकांचं वेगळं आणि चित्रपटाचं वेगळं असं तुम्हाला पण करावंच मला लागतं. खरंच वाटतं की आधीच हे जे आपलं भावसंगीत आहे ते अवघड आहे. 3-4 मिनिटांमध्ये आपल्याला ते सगळं सगळा मूड, तो म्हणजे काय चित्रपटात काय घडतंय, हो 3-4 मिनिटात भावना मांडाव्या लागतात. त्याच्यापेक्षाही अवघड हे मालिकांचं संगीत असावं, कारण ते तुम्हाला मिनिटभरातच मालिकेबद्दल सगळी माहिती द्यायची. त्यामुळे अगदी बरोबर हे खरंच तारीफ करण्यासारखं काम आहे सर, आणि खूप आनंद होतोय तुमच्याशी आज बोलताना. सर, पहिल्या भागातला आता शेवटचा प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे की हाँ. बऱ्याच गायकांबरोबर काम केलेत, कुणाबरोबर सूर जुळले, कुणाबरोबर मैत्री झाली, कुणातलं खूप काही चांगलं गवसलं आणि त्यातून आपल्याकडे पण ते आलं, म्हणजे निश्चितच आता आपण ते ट्रान्सफर होतं काही चांगल्या गोष्टी. खूप गायकांबरोबर काम करण्याची संधी मिळाली ज्याच्यात अगदी साधना सरगम स्वतः माझे गुरुजी सत्यशील देशपांडे त्याच्यानंतर शंकर महादेवन श्रेया घोषाल असेल किंवा
यांच्या सगळ्या या प्रोफेशनल लोकांपासून, सुरेश वाडकर या लोकांपासून, अगदी माझे जे मित्र होते किंवा आता जे सुद्धा तरुण लोक आहेत त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली. याच्यात अगदी मला खूप वेगवेगळ्या गायकांकडनं वेगवेगळ्या गोष्टी शिकायला मिळालेल्या आहेत. आणि पहिलं माझं गाणं जे कमर्शली मी रेकॉर्ड केलं ते साधना सरगम निघायलं, आणि तेव्हा माझ्या लक्षात आलं की हे प्रोफेशनलिझम म्हणजे काय असतं आणि किती त्याच्यात ते परफेक्शनचं हे असतं, आणि तुम्हाला कसं प्रोफेशनल राहणं म्हणजे कसं राहायला पाहिजे. तर हे साधनाताईंच्या पहिल्या, माझ्या पहिल्या गाण्यातच मला शिकायला मिळालं. सत्यशीलजींकडनं मला शिकायला मिळालं की कितीही माणूस मोठा असला आणि कितीही झालं तरी तो गाणं शिकताना तो जे काही विद्यार्थी दशेत जातो, आणि तसं म्हणजे एक शुभ्र काळ्या मुठभर नावाचा मी अल्बम, माझा जो पहिला अल्बम आहे त्याच्यात एक गाणं आहे जे सत्यशीलजींनी गायलं आहे. दिसतो तुला का साजणी, दिसतो तुला का साजणी, पथ दूरच्या विजनातला, दिसतो तुला साजणी, पथ दूरच्या विजनातला, अजूनही तेथे आपला एकांत आहे थांबला, दिसतो तुला का साजणी, अनगर्द त्या राईमध्ये हिरवेपणा आला भरा, क्षणटे कला आंधीवरी खगेक होऊन वाह, बावरा, भतेवर तेथल्या स्वरार्थ जाने शिंदा, अजूनही तेथे आपला एकांत आहे थांबला, दिसतो तुला का साजणी. क्या बात, बहुत बढ़िया। असं ते गाणं होतं. आणि सत्यशीलजींनी जवळपास त्यांना, ते म्हणाले मला आवडेल हे गाणं गायला, आणि 100 तालमी तरी त्यांनी माझ्या समोर केल्या त्याच्या. बाप रे, म्हणजे आपल्या 100 तालमी, गुरुनी आपल्याकडून शिकून परत एवढ्या तालमी करणं। बापरे बापरे. म्हणजे मला असं वाटलं की म्हणजे त्याच्यात सुद्धा माझं शिक्षण सुरू होतं. हा, की त्यांनी ते एक एक जागा त्याच्यातनं काढून त्याच्यावर इतका विचार करून त्यांनी ते गायलं, आणि फार फार छान त्यांनी ते रेकॉर्ड केलं. आणि बाकीची गाणी त्याच्यातली नेहमीसारखी ट्रॅकवर वगैरे झालेली आहेत, पण हे गाणं त्यांनी आणि दीपक नेरूरकर होते तबल्याला, आपला जो सध्याचा अत्यंत प्रसिद्ध छायाचित्रकार आहे तेजस नेरूरकर, त्याचे वडील, आणि त्यांनी त्याला साथ केली, इतकी सुंदर साथ केली आहे तबल्याची, आणि त्यांनी ते लाईव्ह गाणं रेकॉर्ड केलेलं आहे आम्ही, क्या आणि बात, नंतर कमलेश भडकमकरनी त्याच्यात अरेंजमेंट केलेली आहे. किती सुंदर। ते फार, त्याच्यात मला त्यांच्याकडनं इतकं शिकायला मिळालं. मग हमसिका अय्यर माझी मैत्रीण, जी एका अर्थाने माझी सगळ्यात लाडकी गायिका आहे, खूप गायकांबरोबर मी काम केलेलं आहे, पण तिच्याकडनं मला असं शिकायला मिळालं की ती तमिळ भाषक आहे, आणि पण गाणं ती देवनागरीमध्ये इतकं परफेक्ट लिहून घेते
आणि तिच्यामुळे मला कळलं की गाणं लिहून व्यवस्थित लिहून घेणं, त्याचे ऱ्हस्व दीर्घ बरोबर असणं, त्याचं ते व्यवस्थित जिथे थांबण्याच्या जागा आहेत, यती आहे, तिथे व्यवस्थित मार्किंग मार्किंग करणं, करून घेतलं हे सगळं. किती किती किंवा नोटेशन गाण्याचं पटकन काढणं, हे हमसिका म्हणजे तुम्ही गाताय आणि ते पुढच्या क्षणी नोटेशन करते, इतकी ती फास्ट आहे. तर बापरे. त्यामुळे ते खूप आनंद मिळाला. शंकर महादेवन सारखा गायक ज्यांनी अनेक माझी गाणी गायलेली आहेत, आणि तर त्याच्याकडनं साक्षात तुम्हाला त्या प्रतिभेचं दर्शनच होत असतं. शंकर महादेवांची खरी प्रतिभा म्हणायला पाहिजे की जे माईक हा आपला अवयवच असल्यासारखा, इतका तो कम्फर्टेबल आहे त्याच्या बरोबर, तो फॉरेन गोष्ट नाहीच आहे त्याच्यासाठी. तर ते तर या सगळ्या लोकांबरोबर सुरेशजीं बरोबर माझ्या लक्षात आलं की स्वर म्हणजे तुम्हाला तुमच्या डोळ्यात अश्रू नाही आला समजा तर नाव बदलीन मी, इतका इतका प्युअर सच्चा शुद्ध असा षड्ज लागतो त्यांचा. की ऑस्कर वाईल्डचं एक वाक्य आहे फार सुंदर, ऑस्कर वाईल्ड म्हणतो की पॅथॉस डज नॉट मूव मी बट ब्युटी ब्रिंग्स टीयर्स टू माय आईज. कारुण्यामुळे माझ्या आत काही हललेलं आहे असं मला वाटत नाही, पण काही सौंदर्य दिसलं चांगलं तर डोळ्यात पाणी येतं. खूप तर सुंदर, खूप सुंदर. तसं सुरेशजींचा स्वर आहे, तो इतका सुंदर आहे की तुमच्या डोळ्यात पाणी येतं, क्या बात इतका तो है. शुद्ध आहे आणि फार. तर मंडळी, तुम्हाला म्हटलं होतं मी हे दोन भागामध्ये आपण ही मुलाखत दाखवणार आहोत, त्यामुळे पहिल्या भाग आपल्याला इथे थांबवावा लागतोय. परंतु सर, तुम्ही आता सुरेशजींच्या आठवणीवरती, म्हणजे सुरेशजींबद्दल बोललात, तर त्याच नोटवरती मी तुम्हाला विनंती करते की गर्द निळाज गगन झुलामधलं चांदणे वळले कुशीवर ह्या गाण्याने आपण शेवट करू. या सरांचं अप्रतिम कंपोजिशन आणि हे सगळे हे जे अल्बम्स आहेत तुम्हाला ऑनलाईन सरांकडून विकत घेता येतात, त्यांच्या तुम्हाला लागत असेल त्यावेळेला मी आपल्या मुलाखतीच्या खाली त्याच्या लिंक्स देऊ शकेन तुम्हाला, आणि तुम्ही त्या नक्की विकत घेऊ शकाल. अतिशय म्हणजे अतिशय सुंदर गाणी आहेत ही. आणि मंडळी, तुम्ही आत्ता जर नीलमल्टी इव्हेंटच्या पेजवरून जर हा कार्यक्रम बघत असाल तर नीलमल्टी इव्हेंटचं पेज लाईक करा. नीलम कट्टाच्या यूट्यूब चॅनलवरून जर हा कार्यक्रम बघत असाल तर नीलम कट्टा हा चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा. आपण खूप छान छान गोष्टी घेऊन येणार आहोत. सरांचा दुसरा भागही पुढच्या शनिवारी आपण पाहणार आहोत. सर, आपल्या त्या गाण्याने आपण शेवट करू या भागाचा. जरूर. दबा चंद
चंद्र येता क्या बात सर, बहुत बढ़िया. मंडळी, ह्या गाण्याने आपण भाग एकचा शेवट करूया. पुढच्या शनिवारी आम्हाला भेटायला नक्की विसरू नका. खूप छान सरांचे अजून अनुभव आपण शेअर करणार आहोत. धन्यवाद.